मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय परिमंडल दोन पोलिस उपायुक्त संजय कुमार पाटिल नी गणेश मंडल पदाधिकारी यांची घेतली बैठक। आज रोजी संध्याकाळी 5:15 ते 6:30 वाजेचे दरम्यान आगामी श्री गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने माणिकपूर पोलीस ठाणे येथे श्री गणेश मंडल पदाधिकारी यांची बैठकचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत माननीय श्री संजय कुमार पाटील पोलीस उपायुक्त सौ परिमंडल दोन वसई माननीय प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा व गणेश मंडल पदाधिकारी व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। संजय कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडल दोन वसई यांनी बैठकीत उपस्थितांना श्री गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून श्री गणेशोत्सव सण साध्य व घरगुती पद्धतीने साजरा करण्याबाबत सांगून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन योग्य ते मार्गदर्शन केला। ब्युरो रिपोर्ट सेफ न्यूज लाईव्ह। ऍक्च्युली मी बरेच दिवसापासून माणिकपूरच्या लोकांची कधीतरी भेट होईल आणि कधीतरी चर्चा होईल असं माझ्या अपेक्षित होतं, पण योग मिळत नव्हता। आता 10 मिनिटांपूर्वी यांनी फोन केला की अशी मीटिंग आहे, पण म्हटलं आता वेळ आहे सगळ्यांशी बोलण्याची आणि ही गणपतीच्या पार्श्वभूमीवरती आपण सुसंवाद साधता येईल। आयन साहेबांनी सगळ्या सूचना सांगितल्या आपल्याला, सूचनेच्या बाबतीत परत रिपीट करत नाही। तसेच एका कार्यकर्त्याने सांगितलं की आपलं तर व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा आणि त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या सूचना आहेत, पोलीस विभागाच्या सूचना आहेत आणि महानगरपालिकेची सूचना आहेत, अशा 3 सूचना आहेत धरून चला। तर तिन्ही सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे। आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या सूचनांच्या मागं एकच इंटेन्शन आहे म्हणून, किंवा ध्येय एकच आहे की लोकांची गर्दी होणं टाळायचं आहे, जेणेकरून गर्दीमुळेच कोरोनाचा संसर्ग होणार नाही, हे शासनाचं म्हणा किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेचं धोरण आहे। त्यातूनच आलेल्या मग सूचना कशा आहेत, मूर्ती 4 फुटापेक्षा जास्त उंच असू नये, याच्यामध्ये उद्देश काय आहे, मग मूर्तीमुळे लोक मूर्ती मग भव्यता वाढते, भव्यता वाढली की लोक देखावे पाहायला येतील, मिरवणुका काढल्यानंतर लोक मिरवणुकामध्ये सहभागी होतील, त्यामुळे गर्दी होईल, हे सगळं सूचनांच्या प्रत्येक सूचनांच्या मागे 3 उद्देश आहे। तुम्हाला माहिती आहे मागच्या गणपतीच्या वेळेला निदान कोरोनाच्या बाबतीत थोडेफार लोकांमध्ये भीती होती, अजूनही थोडी थोडी माहिती यायची, नवीन नवीन संशोधन यायचं होतं, पण मागच्या 1.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी भीती कमी झालेली आहे। जसं लग्न झाल्यावर नवीन जावायची जशी भीती वाटत असते आणि 2 वर्षानंतर भीती कमी होते, तसं या कोरोनाची लोकांमध्ये वाटणारी भीती कमी झाली। परंतु तुम्हाला जरी आता बिंदास्त असाल, विना मास्क फिरत असाल, कुणालाही शेक हँड करत असाल, पण जर एका दिवशी रात्री जर तुम्हाला ताप आला आणि घशात खवखव झाली, तर निश्चितच तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना त्याचं टेन्शन येईल आणि मनस्ताप वाढेल। त्याच्यामुळं हा रोग म्हणा किंवा ही सध्याची परिस्थिती ही हसण्यावरती किंवा लाईटली घेण्यासारखी नाही आहे। लाईटली घेतल्यानंतर कधीही आपल्याला अंगावरती भेटू शकतो। मधल्या काही दिवसामध्ये आपल्या वसई विरारची आकडेवारी येणं बंद झालं होतं, आकडेवारीमध्ये जुळवाजुळव असेल जे काय असेल त्याच्यामुळे बंद केलेलं नव्हतं, परंतु कालपासून आकडेवारी परत यायला सुरू झालेली आहे आणि एका दिवसामध्ये आपल्याकडे 45 केसेस आले। आपल्याकडं पीक पिरियडमध्ये 800-900 पर्यंत केसेस गेलेले आहेत, 1000 पर्यंत आपल्या केसेस गेलेले आहेत वसई विरार आपल्या शहरामध्ये। आणि वैशिष्ट्य सांगतो, प्रत्येकाला वाटत असेल की सगळ्यात जास्त केसेसची संख्या कुठं असेल, नालासोपा रेंजला असेल वाटत असेल तुम्हाला, पण तो गैरसमज आहे। सगळ्यात जास्त केसेसची संख्या जर ट्रेंड बघितला तर वसई वेस्टला संख्या जास्त होती। आम्ही विचार केला की हा काय कारण आहे, 2-3 अधिकाऱ्यांशी बोललो, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो, कमिश्नर साहेबांशी बोललो। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।